नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीकडनं एक महत्त्वाची अनाउन्समेंट या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करतोय. अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा पेपर अजून बाकी आहे, त्याची तयारी आपण बऱ्याच महिन्यांपासून करतोय. सो त्यासाठी थोडस काय म्हणजे आपण आळशीपणा किंवा थोडस फ्रस्ट्रेशन निगेटिव्हिटी वाढत चालली आहे. सो अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा जे एक्झाम देणार आहे तुर्तास त्या फ्लो मध्ये नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी एक मेंटोरिंग बॅच इग्नाइट अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. हे मेंटोरिंगची बॅच मी स्वतः मेंटोर करणार आहे. यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याकडे देणार आहे, ज्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडून करून घेणार आहे. कारण तुमचा अभ्यास बऱ्या अंशी झाला जरी असेल ना, तरी पण ही मेंटोरिंगची बॅच तुमचा स्कोर वाढवण्यामध्ये, तुमची पॉझिटिव्हनेस वाढवण्यामध्ये, टाइमाचा योग्य इथे उपयोग कसा करायचा, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला या मेंटोरिंग बॅच मधून फायदा होणार आहे. हे मेंटोरिंग बॅच विशेषतः तीन टप्प्यात केली मी, प्लॅन, स्टडी अँड रिझल्ट, अशा तीन गोष्टीत आहे. फक्त 99 रुपयाची बॅच आहे. 99 प्लस जीएसटीची जी काय अमाऊंट असेल ती बॅच तुम्ही लगेच परचेस करा. दर सोमवारी किंवा मंगळवारी, सोमवारी नाही झालं तर मंगळवारी तुम्हाला मेंटोरिंग करणार आहे मी संध्याकाळी 5:30 वाजता. सो नक्की ही बॅच जॉईन करा, ह्या बॅच फायदा तुम्हाला होईल, तुम्ही पण करा, इतरांना कळवा. फीस फार कमी, पण याच्यामधनं मी तुम्हाला जे देणार ते महत्वाचं. काय देणार आहे मी त्याच्यामधनं? पहिला मुद्दा बघा, प्लॅन. आता प्लॅन म्हणजे काय? बरेच विद्यार्थी प्लॅन 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 सगळेच करतात, पण प्लॅन एक्झिक्यूट होत नाही. प्लॅन तुम्ही वेळापत्रकानुसार करत नाही, किंवा प्लॅन केलेला वेळापत्रक तुम्ही वापरत नाही. हे तुमच्याकडे मी करून घेणार. कसं करून घेणार आहे? पहिलं बघा, दिवसाचं, आठवड्याचं, महिन्याचं पूर्ण वेळापत्रक तुमच्याकडे असणार आहे, ते देणार मी तुम्हाला करून. आता इथे तुम्ही जर लक्षात घेतलं तर प्रत्येक विद्यार्थ्याचं वेळापत्रक वेगवेगळं आहे, प्रत्येकाची जबाबदारी वेगवेगळी आहे. सो तुम्हाला तुमच्या जबाबदारी ओळखून तुम्हाला प्लॅन देणार आहे. आता हा प्लॅन, तुमचा टायमिंग म्हणजे शेड्यूल, तुम्ही बघा, उठल्यापासून, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही अभ्यास करताच, पण मला सांगा, हा अभ्यास करत असताना रिझल्ट ओरिएंटेड होतो का? हा अभ्यास करत असताना तुम्ही एका वेळेस बसून अभ्यास होतो का, की ब्रेक ब्रेक करत करत अभ्यास करतात? सो याचा शेड्यूल तुम्हाला बनवावा लागेल. कसं, आपल्याला तब्येत जर बनवायची असेल ना, तर नुसतं दिवसाआड किंवा कधी कधी जिम जाऊन जमणार नाही. तुम्हाला जर फिजिकल फिट राहायचं असेल ना, तर दररोज तुम्हाला काहीतरी करावं लागेल. दररोज तुम्हाला जी गोष्ट करायची ती दररोज त्या वेळेतच करावं लागेल. जसं की आपल्याला भूक लागते, आपल्याला बॉडीची अलाराम आहे. आपल्याला तहान लागते, बॉडीची अलाराम आहे. आपल्याला झोप लागते, बॉडीची अलाराम आहे. तसा अभ्यासाचा अलाराम तुम्हाला सेट करावा लागेल. लक्षात घ्या, तो जर फेट गेला, त्यानुसार तुम्ही अभ्यास केला, तर प्लॅनिंग योग्य पद्धतीने चाललंय. बऱ्याच वेळेस बघा, तुम्ही मीटिंगला जाता, तुम्हाला माहितीये की सर मी त्या चेअरला जर बसतो ना, मला त्या चेअरवरती अभ्यास चांगला होतो. सर मी तिथे बसून अभ्यास करतो, घरात पण मला तिथे बसून अभ्यास चांगला होतो. याचा अर्थ काय? की तुम्हाला तुमचे अलाराम अभ्यासाचे सेट करावे लागतील. लक्षात, सो अभ्यासाचे अलाराम कसे सेट करायचे मी तुम्हाला सांगणार. दिवसाचं, आठवड्याचं प्लॅनिंग. आता यामध्ये दिवसभरामध्ये किती तास अभ्यास करायचा? बरं, अभ्यास करत असताना, प्लॅन करत असताना, पुस्तक वाचण्यामध्ये, पुस्तक वाचून झालं की नोट्स काढण्यामध्ये, नोट्स व्हायला की तुम्हाला स्वतःला टेस्ट पण करायचं, म्हणजे टेस्ट पण द्यायचं. ह्या सगळ्या घडामोडी, फक्त दिवसाचा 8 तास अभ्यास करा, 2 तास करा, 4 तास, एवढं सांगणार नाही मी तुम्हाला. दिवसभरात तुम्ही जो अभ्यास करताय, ज्या विषयाचा अभ्यास, किती विषय वाचायचे, किती विषय दिवसभरात वाचायचे, आठवड्यात किती वाचायचे, त्याचं दर रविवारी कसं त्याचं काय म्हणतो आपण त्याला, इव्हॅल्युएशन करायचंय, टेस्ट कसं द्यायचे, दर रविवारी रिव्हिजन कसं करायचं, ते पण सांगणार आहे. बरं, दिवसभरात 2-3 विषय वाचल्यानंतर ते विषय नुसते वाचायचे नाहीये, तर त्या विषयाचे PYU कसे बघायचे, ते विषय वाचायचा कसा, त्यावरती MCQ कसा येऊ शकतो, टेस्ट कशी द्यायची आहे, तो विषय तुम्हाला कसा समजला, हे पण समजून घ्यायचं. बघा, ह्या बऱ्याचशा बारीक बारीक गोष्टी आहेत, पण प्रत्येक गोष्टी जर बारकाईने लक्ष देऊन तुम्ही जर केलं ना, तर कॉन्फिडन्स बिल्डअप होणार आणि तुमचं सिलेक्शन होणार आहे. सो यासाठी मी तुम्हाला हे प्लॅन देणार आहे. दुसरं, रिव्हिजनचं नियोजन. नुसतं वाचन वाचन तर करत चाललंय, किती वाचून टाकणार आहे आपण, किती पुस्तक वाचते, परत परत रिपीट रिपीट पुस्तकं वाचून सुद्धा आपण वाटतं सर वाचून झालंय ना, काय वाचू, म्हणजे वेगळं काही वाटतच नाही आपल्याला, सर तेच आहे, ते किती वेळ वाचू मी. सो त्याच्याबद्दल मी तुम्हाला रिव्हिजन देणार आहे. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना काय असतं, तेच वाचून कंटाळा येतो, किंवा ते निगेटिव्ह जातात, सर झालंय वाचून काय करू. मग अशा वेळेस मी तुम्हाला काय करणार, अशा वेळेस तुम्हाला मी काय करणार, एक टार्गेट देणार. टार्गेट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला, तुम्ही म्हणतात की सर माझं वाचून खूप झालंय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जॉग्राफी मी वाचायला दिलंय, जॉग्राफी, फॉर एक्झाम्पल राजकीय, तुमचं सगळं वाचून झालंय, सगळं माहिती तुम्हाला, सर मला वाचण्याची आता इच्छाच नाही आहे. मग अशा वेळेस मी काय करतो, तुम्हाला 10 प्रश्न सोडवायला देणार. चला, हे 10 प्रश्न सोडवा, तुमचा झाला ना अभ्यास, 10 पैकी 10 पडले पाहिजे, नाही पडत म्हणजे त्या टॉपिक मधला, ह्या टॉपिक मधला जो सब टॉपिक आहे तो तुमचा बाकी आहे, तो वीक आहे, म्हणजे त्याच्यात तुम्हाला मी वीकनेस सांगा, तुमची स्ट्रेंथ सांगणार, आणि मग तुम्हाला सांगणार की ह्या वीकनेस वरती काम करायचं. मग तुम्हाला एक टार्गेट दिलं, लहान मुलांना, तुला जर लहान मुलं आपण काय म्हणतो, तू जर हे केलं ना, मी तुला हे दिली,
असंच आहे. तुम्हाला तुमचं झालं ना मग 10 प्रश्न सोडून दाखवा, नाही जमत मग चल हे जमलं पाहिजे. आता टार्गेट दिलं की माणूस अभ्यासाला लागतो, लक्षात ठेवा टार्गेट दिलं का अभ्यासाला लागतो, ते टार्गेट आपल्याला घ्यायचं आहे. ही माणसाची वृत्तीच अशी आहे, टार्गेट दिलं की मग अभ्यासाला लागतो, टार्गेट दिलं काम करतात. कंपन्यामध्ये टार्गेट दिलं जातं वर्षाचं, ते अचीव करावं लागतं. सो लक्षात घ्या. त्यानंतर स्ट्रॅटेजी ऍक्शन प्लॅन मी तुम्हाला देणार आहे. बघा हा अभ्यास करत असताना तुमची स्ट्रॅटेजी इतरांपेक्षा वेगळी कशी असावी, तुमचा कॉम्पिटिटर काय करतोय, तुम्ही काय करताय, त्याचा प्लॅन कसा आहे, तुमचा प्लॅन कसा आहे. सारखीच पुस्तक आहे, सारखाच वेळ, तरी सुद्धा काही मुलं सिलेक्ट होतात काही होत नाही, काय फरक आहे. एकाच वर्गात शिक्षक शिकवणारे सेम आहे, अभ्यासक्रम सारखाच आहे, पुस्तक सारखाचे, वेळ सारखाचे, पेपर पण सारखाच आहे, चेकर पेपर चेकर पण सारखाच आहे, तरी पण एकाला 100 out of 100 मिळतात, एकाला 100 out of 25 मिळतात. म्हणजे कुणी टॉपर आहे कुणी लास्ट बॉटमला आहे, रँकिंग येतं का असं होतंय. मग ह्या मुलांमध्ये काय फरक आहे, तो फरक नीट लक्षात घ्या. तुमची अभ्यासाची स्ट्रॅटेजी प्लॅन कसा असावा ते पण डिटेल मध्ये तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये किंवा या डेमोमध्ये सांगणार आहे. आता स्टडी करत असताना लक्षात कसं ठेवायचं, नुसतं वाचत वाचत सुटला आहे पण लक्षात राहत नाही, कसं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला ट्रिक सांगतो. अभ्यास ऍक्च्युअली कसा करायचा, बघा काही मुलं रात्री करतात, काही दिवसा करतात, काही पहाटे करतात, काही झोपून करतात, काही बसून करतात, काही गाणे ऐकत करतात. अभ्यास कसा करायचा, कन्सेप्ट कशी समजून घ्यायची आहे, नुसतं रिडिंग नाही करायचं, नुसते शब्द वाचत नाही, शब्द वाचून झाल्यानंतर ते तुम्हाला इमेज मध्ये साठवता आले पाहिजे, लक्षात ठेवता आले पाहिजे. लक्षात ठेवण्यासाठी चर्चा कशी करायची, ग्रुप डिस्कशन कसं करायचं, स्वतःशी मनन कसं करायचं, चिंतन कसं करायचं, नोट्स कसं काढायचा, डायग्राम कसं काढायचं, डायग्रामॅटिकली पाय चार्ट मध्ये कसं डायग्राम काढायचा, हे सगळं तुम्हाला अभ्यास कसं करायचं हे सांगणार आहे. टार्गेट स्टडी प्लॅन कसा असावा, टार्गेट मी तुम्हाला मध्येच म्हटलं की दिवसभराचं टार्गेट घ्यायचंय, आठवड्याचं घ्यायचंय, महिन्याचं टार्गेट घ्यायचं, टार्गेट घेऊन अभ्यास करायचा. हा स्टडी प्लॅन करत असताना स्टडी करण्याचा मुद्दे काय आहेत बघा, काही मुद्दे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करू शकत नाही, पण जेव्हा दाश मी तुम्हाला डिटेल मी सांगेल. स्टडी करत असताना तुम्हाला PYQ MCQ अभ्यासक्रम रेफरन्स मटेरियल बेसिक मटेरियल त्यानंतर रिव्हिजन त्यानंतर नोट्स त्यानंतर MCQ टेस्ट सिरीज ह्या कशा द्यायच्या ना सगळं प्लॅन प्रॉपर मी तुम्हाला सांगणार या स्टडीच्या प्लॅन मध्ये. आणि मग आता रिझल्ट तुम्हाला आणायचा आहे, रिझल्ट आणण्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. सगळं अभ्यास सगळं करतो विद्यार्थी, सगळं झालंय सर तरी माझा रिझल्ट येत नाही, काय येत नाही, तर पेपर कसा सोडवायचा ना हे पण तुम्हाला सांगणार. मग इलिमिनेशन मेथड काय असते, ऑप्शन मधून आन्सर कसं शोधायचं, काही प्रश्नांचे प्रश्न तुमचा वेळ घेतात, काही प्रश्न वेळ देतात, तो वेळ कसा सोडवायचा, त्या वेळेतच क्वेश्चन पेपर कसा सोडवायचा, हे सगळं टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे. मॅक्सिमम ते सोडवलं ना तरी भीती तुमच्यातनं निघून जाणार, ती भीती काढण्यासाठी पेपर कसा सोडवायचा आणि स्कोअर कसा वाढवायचा. प्रत्येक वेळेस तुम्हाला टार्गेट असेल ह्या राहिलं टेस्ट दिली तुम्हाला एवढे मार्क पडले, मग तो स्कोर कसा वाढला पाहिजे. दिवसभर तुम्ही टेस्ट देता, टेस्ट देताना 10 पैकी मला 8 बरोबर 2 चुकले, मग ते 2 कसे बरोबर आले पाहिजे, हे टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. आणि तुमचा स्कोर सुद्धा वाढवायचा आहे, स्कोर वाढवणं म्हणजे तुमच्यातला कॉन्फिडन्स मला बिल्डअप करायचा आहे. आणि सगळी प्रोसेस तुम्हाला या मेंटोरिंग बॅच मध्ये होईल. एका एका एक्झामची मेंटोरिंग बॅच होणार आहे. सध्या ही मेंटोरिंग बॅच असेल अंगणवाडी पर्यवेक्षक ह्या बॅच साठी. कंबाईनची सुद्धा मेंटोरिंग येणार आहे उद्या बरोबर, मी तुम्हाला कंबाईनची मेंटोरिंग सुद्धा अनाऊन्स करत आहे. सो जे जे विद्यार्थी इंटरेस्ट असतील त्यांनी लगेच या बॅचला ऍडमिशन घ्या. बॅच चालू होणार आहे 6 मे पासून. बघा 6 मे पासून बॅच होईल. जे विद्यार्थी ऍडमिशन त्यांच्यासाठीच असेल, मग जे 2 असू 10 असू 15 असू 50 असू, त्यांच्यासाठी बॅच चालू होईल. वेळ असेल प्रत्येक सोमवारी असेल, नाही झाला सोमवार वेळ तर मंगळवार सकाळी 11 वाजता. आता मी इथे फक्त शेड्यूल टाइम सांगतो, तुम्हाला सांगतो सकाळी 11, दुसरा संध्याकाळी 6 वाजताचं पण टाइम दिलेला आहे. ते डिक्लेअर होईल एवढं 2-3 दिवसात, कारण सगळं शेड्यूल बघावं लागतं मला. सो 11 वाजता किंवा 6 वाजता शेड्यूल फायनल होईल, तुमच्या बॅचला इन्फॉर्म केलं जाईल. अजून काही शंका असेल तर खालचा नंबर आहे बघा, त्या नंबरला कॉल करा, विशेष माहिती घ्या. अजून काही शंका असेल कमेंट बॉक्स मधून मेसेज टाका. अजून इतर विद्यार्थ्यांना माझ्याकडून काही अपेक्षा असेल, माझ्याशी बोलायचं असेल मेंटोरिंग बॅच बद्दल काही असेल, तर नक्की कमेंट मध्ये सांगा, नक्की तुम्हाला फायदा करून देईल. जबरदस्त हा मेंटोरिंगचा प्लॅन एकदम जबरदस्त आहे. माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी तुम्हाला सांगतो, आवर्जून सांगतो, कॉन्फिडन्स सांगतो की तुम्ही नक्की ह्या बॅचला जॉईन व्हा, फायदा होणार म्हणजे होणार. ओके, सो तुर्तास थांबतो मी, जाता जाता परत एकदा सांगू इच्छितो ही बॅच आहे आपली अंगणवाडी पर्यवेक्षक 2024 मेंटोरिंग बॅच आहे, स्पेशल मुलांसाठी स्पेशल बॅच. मी स्वतः इथे मेंटोर करणार आहे, माझ्या बरोबर मी तर मेन इथे तुम्हाला लीड करतोय, पण त्या त्या विषयातले काही फॅकल्टी पण तुम्हाला मी ऍड करून त्यांच्याशी बोलून तुम्हाला पण ते नोट कसं काढणं किंवा तो अभ्यास कसं करायचा विषय ते पण सांगणार. सो डोंट वरी, काळजी करू नका. प्लॅन स्टडी अँड रिझल्ट बॅच चालू होते, लगेच जॉईन करा. अकॅडमीचं ऍप डाऊनलोड करा, परचेस करा. काही शंका वाटलं खालच्या नंबरला कॉल करा. तुरंत असतो पुन्हा भेटून नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.